पंचवीसव्या सर्व कार्यकर्त्यांना, ज्यांना ज्यांना माझं जाणं खटकलं, ज्यांना वाटलं मी गद्दारी केली, काही जणांना वाटलं की मी चुकीचा निर्णय घेतला, खूप जणांना ते राहवलं नाही, आणि त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातनं, व्हॉट्सअपच्या माध्यमातनं शिवांची लाखोळी आणि माझी श्रद्धांजली त्यांनी उरकून टाकली, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी आहे. वाहतूक सेनेचा सरचिटणीस असताना महाराष्ट्रगड म्हणजे जे प्रभादेवी त्या कार्यालयामधनं जनता दरबार हा कॉन्सेप्ट आणला की ज्याच्यामध्ये गोरगरीब जनता तिथे येईल, एक त्यांना हक्काचं असं कार्यालय असलं पाहिजे, आणि जिथे नुसतीच भारतातनं नाही अगदी विदेशातनं पण, मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं, महाराष्ट्रातनं, सगळीकडनं ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल ते सन्माननीय राजसाहेबांच्या इथे महाराष्ट्रगडावर त्यांना न्याय मिळेल, हा एक कॉन्सेप्ट आणला आणि त्याच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यायला सुरू केलं. आणि म्हणूनच हा दरबार, जनता दरबार, थोड्याशा कालावधीमध्ये तो जास्त प्रसिद्ध झाला आणि तिथेच कुठेतरी गडबड झाली. मी म्हटलं ना, सगळे विषय, ड्रग्जचा विषय असू दे, एमएमआरडी, पीडब्ल्यूडी, बीएमसी, सर्व सर्व जिथे जिथे चुकीचं होईल तिथे आपला मराठीपणा दिसला पाहिजे, हा माझा प्रयत्न होता. पण त्यामध्ये लोकांचा एवढा जास्त प्रतिसाद मिळाला, लोकप्रियता वाढली आणि तीच खटकली. माझ्या मनसेच्या जे नेते मंडळी आहेत, मी कोणाचंही नाव घेणार नाही, लोकप्रियता ही वाईट असते, ते एक विषय आहे, आणि माझा सर्वांना सल्ला आहे, प्रत्येकाने कामं करा. पण ज्या माणूस लोकप्रिय होतो त्याच्या कामाने, त्याच्या सगळं बोलण्याने किंवा जे काही तो फेसबुकमध्ये मांडत असतं आणि लोकांना ते आवडत असतं, कारण तो त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. मी कधीच प्रसिद्धीच्या मागे नव्हतो, माझी इच्छाही नव्हती, मी कधी विचार पण केला नव्हता, पण लोकांनी जे मला दिलं त्याचा मी स्वीकारलं भरभरून प्रेम, आणि म्हणूनच मी ती कामं करत होतो. पण ही लोकप्रियता माझी दुश्मन बनली. माझं ऊर असं भरून यायचं की कुठेतरी आपण त्यांच्या कामी येतोय, आणि हेच काही नेत्यांना बघवलं नाही. ते नेते कोण होते, काय होतं, कोणतंही षडयंत्र होतं की ज्याच्यामुळे मला हे जनता दरबार बंद करावा लागला. ज्या दिवशी जनता दरबार बंद झाला त्यानंतर पुन्हा मी तो जनता दरबार चालू शकत नव्हतो असं मला सांगण्यात आलं. जर जनता दरबार मी चालू शकत नसेल, जर मी लोकांची कामं करू शकणार नसेल, तर मग मी कुठे जायचं? मी रॉबिनहूड नाही, मी देवमाणूस पण नाही, मला कोणतीच लोकप्रियता नको होती. खूप संकटांना सामोरं जावं लागलं, पण मी माझ्या चेहऱ्यावर कधी ते दाखवलं नाही. प्रचंड मानसिक तणावामध्ये असताना सुद्धा मी लोकांची कामं करत होतो आणि मागे षडयंत्र रचली जात होती, मी त्याला कधीच जुमानला नाही. पण माझा श्वास रोखला त्यावेळी गेला ज्यावेळी मला सांगण्यात आलं की हा जनता दरबार यानंतर कायमचा बंद करायचा. पण मी तन धन आणि मन सन्माननीय राजसाहेबांकडे मी दिलं आणि मी पुरेपूर मनसे पक्ष माझा कसा वाढेल यासाठीच फक्त लक्ष दिलं, दिवस रात्र एक केलं, त्याचा कोणताही मी कधी विचार नाही केला. पण त्याच्या बदल्यामध्ये मी कुठेच नव्हतो, माझं म्हणणं मी मांडलं होतं की मला उभ्या आयुष्यामध्ये आमदारकी नको, खासदारकी नको, मला असं काही करायचं नाही, मला फक्त सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा आहे आणि माझा जनता दरबार हा अखंड चालू राहायला पाहिजे. आणि त्यावेळी मला सांगण्यात आलं की तू तुझा पक्ष काय, ज्या नेत्यांनी हे सगळं केलं षडयंत्र मला माहित नाही का केलं, पण मुळातच आजच्या घडीला माझ्याकडे ही 12,500 निवेदनं आलेली आहेत. ज्या दिवशी मी जनता दरबार बंद केला त्या दिवसापर्यंत आजपर्यंत मला निवेदनं आलेली आहेत, 12,500 निवेदनं, आणि त्याच्या अगोदरची जी निवेदनं आहेत
ती जवळजवळ एक 7 ते 8 हजार अशी निवेदनं असतील. एवढी सगळी निवेदनं घेऊन मी माझ्याकडे बसलोय गेल्या 6 महिन्यापासून आणि त्यातला एकही निवेदन मी माझ्या हातात घेऊ शकत नाहीये, कारण मी त्यांना न्याय देऊ शकत नाही. मग त्यातल्या त्यात मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरच्या ऍड्रेसवर काही लोकांना बोलवतो आणि ते विषय घेतो, जसा शेतकऱ्यांचे विषय घेतलाय. ज्यावेळी मी पोलीस स्टेशनला जेलमध्ये होतो मला कोणताही नेता भेटायला नाही आला, कधी विचारपूस पण नाही झाली कधी की तू 2 दिवस जेलमध्ये होतास, 3 दिवस जेलमध्ये होतास, कसं केलंस मॅनेज, काय कसं केलं, काहीच नाही. एकटा करत राहिलो, माझी वैयक्तिक टीम होती सगळं करायला. तुम्हाला सगळ्यांना कमेंट टाकायला, तुम्हाला सगळ्यांना बोलायला, तुम्हाला सगळ्यांना लिहायला बरंच काही वाटतं, पण आतून मी दुखी यासाठी होतो कारण मी तळमळीने सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून महाराष्ट्र कसा घडला पाहिजे, साहेबांचं स्वप्न कसं पूर्ण होईल यासाठी मी नितांत प्रयत्न करत होतो. मला माझी कामं करून घ्यायची गोरगरीब जनतेची, आणि त्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा माझा जनता दरबार लवकरच सुरू करतोय शिवसेनेच्या माध्यमातून, जिथे मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना गरज आहे त्या गोरगरीब जनतेने मी लवकरच सन्माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्यामुळे मी इथे आलो ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, वरुणसाहेब देसाईंच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांनी मला ती मोकळीक दिलेली आहे की ही तुला कामं अशीच करायची आहेत आणि मी ती करणार. पुन्हा एकदा मी त्या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्र सैनिकांची पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागतो की मी तुम्हाला सोडून गेलो, याचं दुःख मलाही आहे.